नमस्कार मंडळी, तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आम्ही सगळे निघालो आहे फिरायला, तर आमचं पहिलं ठिकाण आहे वैष्णोदेवीचं मंदिर, जे की आकुर्डीमध्ये आहे. आणि पूर्ण दगडाचं बांधकाम असलेलं हे मंदिर दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक आहे. जसजसं आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ, तसतसं मंदिरामध्ये अतिशय फ्रेश वातावरण आहे. आणि मंदिरात आत गेल्यानंतर 3 देवांच्या मूर्त्या आहेत, दत्ताची, वैष्णोदेवीची आणि गणपती आणि शंकराचं मंदिर एकत्रच आतमध्ये आहे. तर अतिशय फ्रेश आणि पहिल्यांदाच असं मंदिर जे मी पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही तिथेच असणारी दुसरी मूर्ती म्हणजे हनुमानाची मूर्ती पाहिली आणि त्यानंतर गेलो इस्कॉन टेम्पलला. आम्ही तिथे गेलो तेव्हा नेमकी तिथे आरती चाललेली होती. श्रीशा आणि श्रीशाचे पप्पा मस्त आरती एन्जॉय करत होते आणि ही आहे तिथल्या सुंदर सुंदर मूर्ती. त्यानंतर आम्ही गेलो माझ्या आवडत्या ठिकाणी भेळ खायला. भेळ खाऊन त्याच्याकडून सुखापुरी घेतली, येताना पार्सल घेऊन आलं आणि दॅट्स हाऊ वी एंड द डे.